आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे. पालघर जिल्ह्यातल्या सातिवली भागात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ही स्फोटकं सापडली आहेत. अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती स्फोटकांचा मोठा साठा सापडलेला. ATS ची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे. ATS ने या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ही स्फोटकं नेमकी कुठली आहेत, त्याचा वापर कशाकरता होणार होता, ही स्फोटकं किती घातक आहेत, किती ज्वलनशील आहेत, या संदर्भात तज्ज्ञांचंही मत तपास यंत्रणांकडून घेतलं जात आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती आत्ता सध्या ज्या सातिवली भागामध्ये ही स्फोटकं सापडलेली आहेत त्या ठिकाणी ATS नं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सणावारांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत आणि तमाम सगळ्या यंत्रणा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती अलर्ट आहेत आणि त्यात अत्यंत ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. हर्षद पाटील माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. हर्षद, नेमकी ही स्फोटकं कशा प्रकारची आहेत, नेमका तपास कसा लागला पोलिसांना, किती मोठा हा साठा आहे आणि पोलीस काय खबरदारी घेत आहेत आता? साधारण 3 ते 4 दरम्यान मध्ये इथे स्फोटक असल्याचं मुंबई ATS, ठाणा ATS आणि इथल्या स्थानिक गुन्हे शाखेला समजल्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. त्याचे ठिकाण आहे ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जो वसई जवळचा जो खानिवडे टोलनाका आहे त्याच्यापासून 4 ते 5 अंतरावर वरई सातिवली नाका म्हणून आहे. तिथे एक PWDचं ओसाड गोदाम आहे. या गोदामात हा साठा आढळून आलेला आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे जरी अधिकृतपणे सांगितलं नसलं तरी ती स्फोटक किंवा तो आरडेक असावा असा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी सदर घटनास्थळी येऊन ATS आणि सगळ्या ज्या टीम आहेत पोलिसांच्या यांनी तो जवळपास 14 ते 15 जो ही स्फोटक आहे ती आता जप्त केलेली आहेत आणि याचा तपास सुरू आहे. धन्यवाद हर्षद. या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळं पालघर पोलीस खणून काढतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.